कुणीही बनवू शकेल अशा सोप्या पद्धतीने आज आपण चॉकलेट मिरर केकची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार सात्विक रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे बटर पेपर कट करून मी तेल लावून घेतलेले आहे पूर्ण आता आपण एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये चारशे ग्रॅम प्रीमिक्स आपण घेणार आहोत दोनशे ग्रॅमचा माझा कप आहे या कपाने मी दोन कप प्रीमिक्सी घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे प्रीमिक्स इथे वापरू शकता इथे आपण दोन पळी तेल वापरणार आहोत तेलाचे प्रमाण तुमच्या प्रिमिक्सवर अवलंबून आहे आताही तेल आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण मी काही टिप्सही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आता इथे एकदम पाणी नाही वापरायचं अगदी कमी पाणी यामध्ये मिक्स करून हे मिश्रण एका साइडून ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा एकदम छान आपले मिश्रण बनलेले आहे आता आपण हा एक किलोचा केक बनवतोय तर ह्या टीनमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने घरी बड्डेसाठी तुम्ही या पद्धतीने केक नक्की बनवू शकता व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारीमध्ये नातेवाईकामध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोर असलेले बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम मिळेल तर या पद्धतीने पूर्ण केकला आपण लेवल करून घेणार आहोत आणि हा डबा तीन ते चार वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर इथे आपण कडे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे ठेवण्यासाठी स्टँड नसेल तर तुम्ही अशी छोटी डिश वापरली तरी चालेल फक्त डबा त्याच्यावरती व्यवस्थित बॅलन्स झाला पाहिजे या पद्धतीने आता आपण इथे स्टँड ठेवून हा केक बेक करून घेणार आहोत पहा मी पस्तीस मिनटानंतर माझा केक पूर्ण बेक झालेला आहे चाकूच्या सहाय्याने चेक करूया पहा आपला चाकू क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे इथे एक छोटं पातेल घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी कमी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीही काचेचे बाऊल ठेवून आपण मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेले आहे चॉकलेट मी किसून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप व्हिपिंग क्रीम म्हणजे जे केकसाठी वापरणार आहे तीच क्रीम आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आत्ता हे भांडे आपल्याला गॅसवर नेऊन ठेवायचे आहे हे आपण डबल बॉईल करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हे चॉकलेट वितळून घ्यायचे आहे या पद्धतीने चॉकलेट मेल्ट करताना छोटे भांडे खाली आणि मोठे भांडे वरती ठेवून या पद्धतीने जेणेकरून खालच्या भांड्यातील पाणी वरच्या भांड्यात येऊ नये या हिशोबाने ठेवायचे आहे मी ते न्यूट्रल जेल वापरत आहे यामुळे त्या जेलला खूप छान चकाकी येते आणि आपला केक अतिशय स्वादिष्ट बनतो पहा हे छान मिक्स करून घ्यायचे आहे चॉकलेटला चकाकी खूप छान आलेले आहे हे मिश्रण आपण असंच थंड व्हायला ठेवूया आता आपण विपिंग क्रीम बनवून घ्यायची आहे या कपाने मी एक कप क्रीम घेतलेली आहे आता ही बिटरने आपण बीट करायची आप आहे आपल्याला पहा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ही क्रीम लवकर आपल्याला हे करता येत नाही म्हणून मी खाली आयसिंग बॅग ठेवलेली आहे आणि यावरती मी आता क्रीम छान फेटून घेणार आहे ह्या पद्धतीने बीटरच्या साहाय्याने पहा आपली क्रीम एकदम छान बनलेली आहे क्रीमला टोक पूर्ण आलेली आहे आपली विपिंग क्रीम एकदम व्यवस्थित बनलेली आहे बघा बाऊल उलटा केला तरी आपली क्रीम बिलकुल हलत नाही म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे आता एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये अर्धा कप पाणी मिक्स करायचे आहे त्याच्यामध्ये तीन चमच साखर आपण मिक्स केलेली आहे मी ते चॉकलेट इन्सेन्स वापरत आहे अगदी कमी वापरलेला आहे तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता केकच्या बाजूच्या कडा लूज करून आपल्याला हा केक ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पहा अगदी सहज केक निघालेला आहे तुम्ही केक बेक करताना बट बटर पेपरचा वापर नक्की करा त्यामुळे आपला केक पटकन छान निघतो आता आपण चाकूच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्या साईजनुसार आपल्याला धाग्याच्या मदतीने याचे आपण तीन लेअर करून घेणार आहोत हे पहा मी या पद्धतीने याच्या अगदी सोप्या पद्धतीने तीन लेअर बनवलेले आहेत अगदी झटपट आणि मस्त ही रेसिपी आहे केकची तुम्ही नक्की ट्राय करा आता अशा पद्धतीने मी केक कट करून घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी दो एकच लेअर तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही या पद्धतीने बाकीच्या दोन लेअर कट करून घ्या आता आपण इथे व्हिपिंग क्रीम वापरायची आहे आणि ही, ही पहिली बेस आपण याच्यावरती ठेवणार आहोत हे पूर्ण आपण आयशिंग शुगर म्हणजेच शुगर शिरप बनवलं होतं तेच्यावरती पसरवायचं आहे त्यानंतर विपिंग क्रीम ह्या पद्धतीने पूर्ण पसरवून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच पद्धतीने ज्यावरती दुसरी क्रीम अगदी सावकाश हे प्रोसेस करायचे आहे उन्हाळा आहे त्यामुळे क्रीम मेल्ट होते लगेच त्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागत आहे या पद्धतीने मी पूर्ण विपिंग क्रीम पसरवून घेतलेली आहे या पद्धतीने आता आपण याच्यावरती दुसरी लेअर ठेवायचे आहे तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही चॉकलेट ही वापरू शकता क्रश करून या पद्धतीने माझ्या तिन्ही लेअर लावून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता शुगर सिरप परत एकदा लास्ट याच्यावरती आपण लावायचे आहे मधला बेस होता तो आपण सर्वात शेवटी घेतलेला आहे म्हणजे केक आपला एकदम लेवलने आणि छान बनतो आता ही क्रीम आपण या ग्लासमध्ये पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहोत आणि छान असा शेप द्यायचा आहे आपल्याला आता अगदी झटपट आणि मस्त रेसिपी बनते हे पा ह्या पद्धतीने अगदी सावकाश आपल्याला ही पायपिंग बॅगने पूर्ण कवर करून घ्यायचं आहे या पद्धतीने पहा आपला केक आता तयार आहे नंतर आपण साईडच्या बाजूनी व्यवस्थित क्रीम सावकाश लावून घ्यायची आहे तुम्ही जर प्रथम शिकत असाल तरी ह्या पद्धतीने तुम्ही केक बनवून नक्की पहा तर आपण पूर्ण केक आता माझ्याकडे एटीएम कार्ड आहे त्याच्या मदतीने मी पूर्ण याला साईडून आकार देत आहे या पद्धतीने क्लीन करून घ्यायचा आहे ह्या आपला लास्ट पहा एकदम सावकाशी प्रोसेस करायची आहे जेणेकरून आपला केक एकदम छान दिसेल आता नोझलच्या सहाय्याने आपण डिझाईन काढून घेऊया नंतर आपण इथे साईडला छोटंसं एक फूल काढायचं आहे आता आपण जे गनाश बनवलं होतं ते या पद्धतीने गाणीने गाळून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपण केकवरती या पद्धतीने पसरवायचं आहे पहा किती छान कलर आलेला आहे पहा अगदी सावकाश ही प्रोसेस करायची आहे जास्त वेळ झाला तर आपलं चॉकलेट घट्ट बनतं म्हणून त्यानंतर त्यामध्ये थोडं दूध टाकून परत हे डबल बॉईल करून घ्यायचं आहे जर लगेच प्रोसेस केली तर पातळ असेल तेव्हा हे पटकन होते डिझाईन पाह्या पद्धतीने एकदम छान आपला हा केक बनलेला आहे डिझाईन एकदम मस्त आलेली आहे आता आपण जो केकचा वरचा पार्ट काढून घेतला होता तो असा छान मिक्स करून घ्यायचा आहे छान गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा आणि हेच आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत इथे मी गणेश बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये हे छान बॉल मिक्स करायचे आहे माझ्याकडे गोल्डन शुगर बॉल्स आहेत त्यामध्ये या पद्धतीने मी हे चॉकलेट मध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं आपण असं साईडला ठेवणार आहोत हा मिरर केक इथे येऊ शकतो पहा तुम्ही आपला चाकूचं पूर्ण छायाचित्र ह्यामध्ये दिसते हाच मिररिपेक्ट आहे आता आपण हे बॉल्स याच्यामध्ये ठेवूया आणि आपला केक रेडी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार